नमस्कार। गली से गलियारे तक, सड़क से मंत्रालय तक, हर खबर पर नजर। आप देख रहे हैं नेटवर्क महानगर। पेन यूज पैसे द्या आणि वापर करा। आणि खरंच पेन जे अशा पद्धतीने बनवलं आहे ना की तिथे आपल्याला जर दोन पैसे खर्च नाही केले त्याचा मेंटेनन्स, त्याची साफसफाई राखता येणार नाही। आणि त्या दृष्टीने पाडीमागे लोकांसाठी केलेलं आहे आणि पुढे त्या पद्धतीने शौचालयाची पद्धत, म्हणजे जेणेकरून समोरचा शौचालयवाला पाठचंसुद्धा ते स्वच्छ करेल आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायच्या दृष्टीने स्वच्छता हा एक नियम पकडून अशा प्रकारे या शौचालयाचे। आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटेल की मागच्या 9-10 वर्षाच्या काळामध्ये आज ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ मला वाटते 60-70 शौचालय आहेत, पण त्यातली जेमतेम 2-5 शौचालय आता बाकी असतील। बाकी सर्व मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नगरसेवक निधीतून असतील, सेंट्रल एजन्सी असेल, आमदारांच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारे जवळजवळ सगळ्याच शौचालयाची कामं जेमतेम झालेली आहेत। आणि ती शौचालय जर तुम्ही खरंच बघितली ना, पण काय एक नागरिकांची पण जबाबदारी असते की तिथं कशा प्रकारे स्वच्छता, कारण माझा शौचालय मी स्वच्छ ठेवायलाच पाहिजे, जबाबदारी आमची आहे। पण त्या जबाबदारीला नागरिकांनीसुद्धा केलेल्या कामाला व्यवस्थित ठेवणं, टीपटाप ठेवणं, नीटनेटकं ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम आहे। आज या ठिकाणी जे आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची गरज होती, अतिशय बिकट अवस्थेमध्ये हे टॉयलेट होतं आणि आज हे लोकांना पण दिलासा मिळाला। याच्या अगोदर याच्या मागे पण एक टॉयलेट आहे, ते पण केलेलं आहे, पण लोकांना जरा अडचण होत होती म्हणून त्याचा अगोदरच ओपनिंग करून मोकळं केलं आणि ते त्याच्या मागे आहे। यहाँ पर अभी आपने चैम्बूर कैंप में देखा, हर जगह आपने बाहू का काम देखा है। आप MS बिल्डिंग से लेके और जो ऊपरपट्टी हो, स्लम एरिया हो, कोई भी एरिया हो, बाहू ने इतना अच्छा काम करके दिया है। पहले यहाँ पर इसके शौचालय की कंडीशन इतनी ख़राब थी कि बाहू ने आपने देखा कि जैसे घर में जैसे टाइल्स लगाया जाता है उस प्रकार से काम किया गया है। और बाकी जो है यहाँ की जो तकलीफ़ है पन के आएंगे और बाकी बाहू का तो काम बोलने का जरूरत नहीं, ग्राउंड लेवल पर काम है। मैं आमदार झाल्यापासून जवळजवळ 2,500 टॉयलेट ब्लॉक्स केलेले आहेत, म्हणजे हा पूर्ण त्या टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आहे। सगळे रेकॉर्ड ब्रेकच आपण कामं करतो, कारण त्या लोकांना पाहिजे ती कामं आपल्याला करायची असतात आणि ते मी करतो। मी अशा वेळी कधी हा पार्टीचा आहे, त्या पार्टीचा आहे, आज लोकांची कामं आहेत। सगळं पार्टी बिर्टी ते पॉलिटिक्स ते वेगळं असतं, पण आपण लोकांसाठी आहोत, लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे पहिलं काम हे लोकांचं काम करणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे मी एक हे आपलं सगळं काम आम्ही केलेलं आहे। Thank you.
153 मध्ये शौचालयाचं ओपनिंग झालं, अगदी शौचालय बघण्यासारखं होतं. त्याच्यानंतर 154 मध्ये गेलो कॅम्पमध्ये, तिथे एका शौचालयाचं ओपनिंग केलं. तिथून आता माहूलमध्ये आलोय, तिथे एका शौचालयाचं ओपनिंग केलंय.